यमकृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले बाबा यांनी आपल्या सर्व कामगार, शेतकरी आणि मजूर यांना कोरोना विषाणूपासून संरक्षण आणि काळजी घेण्यासाठी सर्व कृष्णा साखर कारखान्यातील शेतकरी वर्ग असतील, मजूर असतील यांना सुरेश बाबा यांच्या हस्ते मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर कारखान्यातील शेतकरी व मजूर यांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत लागल्यास सर्वस्वी मदत करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. सरकारी साखर कारखान्याने आपल्या सेवकांसाठी मास्क आणि सॅनिटायझरची सोय करून दिलेली आहे. कामगारांनी सुरक्षित राहण्यासाठी गर्दी टाळायची आहे आणि त्याचबरोबर जर कुठलीही ह्या कोरोनाची जर लक्षणं आढळली, सर्दी, खोकला, ताप हे काही जरी आढळलं तर त्यांनी आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा आहे. आणि अजूनही आपल्याला जवळजवळ एक महिना अजूनही कारखाना चालणार आहे आणि अशा स्थितीमध्ये सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे अशा स्थितीमध्ये सगळ्यांनी, कारखान्याच्या सगळ्या सेवकांनी, अधिकाऱ्यांनी, सर्व संचालकांनी सगळ्यांनी मिळून या साथीचा सामना करूया. न्यूज रिपोर्टर स्वप्नील कांबळे, आज 24 तास, सांगली. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.